राष्ट्रीय सुरक्षा बळकट करण्यासाठी केंद्र सरकारनं समग्र दृष्टिकोन अंगीकारला असून कोणत्याही आव्हानाला तोंड देण्यासाठी भारत सच्व असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे गुजरातमधल्या गांधीनगर इथं राष्ट्रीय संरक्षण विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात ति बोलत होते राष्ट्रीय सुरक्षेमध्ये भू आणि सागरी सीमा हवाई सुरक्षा सायबर डेटा माहिती ऊर्जा अर्थव्यवस्था आणि पर्यावरण सुरक्षा यांचा समावेश होतो असं सांगून या सर्वांचं रक्षण सार्वभौम राष्ट्रासाठी आवश्यक असल्याचं राजनाथ सिंह म्हणाले दहशतवादाबरोबरच सायबर युद्ध आणि माहितीचा अपप्रचार करत त्याद्वारे युद्ध हे सुरक्षाविषयक नवे धोके हो आहेत त्याचबरोबर मानव तस्करी आणि मनी लॉन्ड्रिंग या दिसायला वेगवेगळ्या मात्र परस्परात गुंतलेल्या समस्या आहेत असं सांगून सुरक्षाविषयक सामोऱ्या येणाऱ्या नव्या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी सर्व यंत्रणांकडून समन्वित दृष्टिकोनाचं आवाहन त्यांनी केलं